या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मिलिंद कुलकर्णी सर त्याचप्रमाणे विचारमंचावर उपस्थित आदरणीय विश्वनाथ कदम सर आदरणीय संदीप कदम सर आदरणीय मेस्त्री सर पेंडुळकर सर हे शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमाना प्रतिमेला आणि विचारांना आम्ही अभिवादन करतो मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास तू देव नव्हतास तू देवदूतही नव्हतास तू देव नव्हतास तू देवदूतही नव्हतास तर तू मानवतेची पूजा करणारा महामानव होतास तू मानवतेची पूजा करणारा महामानव होतास बुद्धाचा विचार हा मानवतेचा विचार आहे आणि म्हणूनच तथागत स्वतःला मोक्षदाता नव्हे तर मुक्तीदाता मानतात आणि त्याने जो सांगितलेला विचार आहे तो सम्यक विचार आहे सम्यक याचा अर्थ संतुलित आदर्श तंतोतंत परिपूर्ण आणि हा त्याचा मानवतेचा विचार आहे आणि म्हणूनच ज्या काळामध्ये आपण असं ऐकतो की शिशुपालाचा वध केला कंसाचा वध केला अन्याय करणाऱ्याचा अत्याचार करणाऱ्याचा पाप करणाऱ्याचा वध केला जात होता त्यावेळी अंगुली मालासारखा एक तुष्ट माणूस ज्याने नव्याण्णव लोकांची हत्या केली होती आणि शंभर व्यक्तीची हत्या करण्यासाठी तो शोधत होता त्याने तो पण केला होता आणि अशा माणसाचं हृदय परिवर्तन गौतम बुद्धांनी केलं त्यांचा तो अनुयायी बनला ह्याचाच अर्थ बुद्धाचा विचार हा माणसाच्या मनपरिवर्तनाचं हृदय परिवर्तनाचं विचार परिवर्तनाचा आहे आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म असं मानतो मनुष्य हा पहिला आणि सर्वात पहिला माणूस आहे हा माणसाच्या भोवती फिरणारा विचार आहे भारतीय संविधान स्वातंत्र्य समता बंधुता आम्ही त्या प्रस्तावनेमध्ये म्हणतो की आम्ही भारताचे लोक हा संविधानाचा ढाचासुद्धा किंवा मूळ केंद्रसुद्धा माणूसच आहे आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रसुद्धा माणूसच आहे आणि म्हणून जो बुद्धाच्या स्वातंत्र्य समता दया क्षमा शांती किंवा त्यांनी सांगितले पंचशील जो आचरणात आणतो तो एक चांगला भारत आता नागरिक होऊ शकतो आणि म्हणून जसं कदम जरांनी सांगितलं की ते एक कर्मकांड नाही तो हा विचार आहे हा विचार आहे माणुसकीचा आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं की माझ्या देशाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे तथागत गौतम बुद्ध आज आपले माननीय पंतप्रधान मोदीजी विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर प्रत्येक वेळी सांगतात की मी गांधींच्या आणि तथा गौतम बुद्धांच्या देशातून आलेलो आहे आज दोनशेपेक्षा जास्त देशांमध्ये दे बुद्ध अनुयायी आहेत जवळजवळ तेरा देश आज संपूर्ण बौद्ध राष्ट्र आहेत हा बुद्धाचा विचार ज्या बुद्धाने फक्त पाच अनुयायांना हा विचार सांगितला तो जगभर पसरला दुर्दैवाने आजही बुद्ध आपल्या देशांमध्ये आपल्या घराघरामध्ये पोचलेला नाही आणि हा व्यापक विचार आहे हा मानवतेचा विचार आहे हा दयेचा विचार हा क्षम क्षमेचा विचार आहे आणि म्हणून जर आपल्याला एक चांगला नागरिक बनायचा असेल तर हा बुद्ध विचार आचरणात आणणं गरजेचं आहे सुरुवात जसं त्याने सांगितलं की हा वैज्ञानिक दोष विचार आहे परिवर्तनाचा विचार आहे विवेक बुद्धीचा विचार आहे आणि म्हणूनच तो विचार बदलत जातो बुद्धाने सांगितलं की मी सांगतो म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवू नको तुझ्या बुद्धीला जे पटेल ते तू आण आणि म्हणूनच त्याने एक शाश्वत सत्य सांगितलं होतं की ह्या जगामध्ये जर कुठली गोष्ट स्थिर असेल तर तो आहे बदल आणि हे जग सतत बदलत असतं आणि हा बदलण्याचा विचार आहे आणि म्हणून त्यांनी बुद्धीप्रामाण्यावर जास्त भर दिला आणि म्हणूनच हा विज्ञानाचा विचार आहे आणि म्हणूनच हा एकविसावं शतक आलं बावीसावं शतक आलं तर हा विचार टिकणार आहे कारण जोपर्यंत माणूस आहे जोपर्यंत माणुसकी आहे जोपर्यंत मानवता आहे तोपर्यंत बुद्धांचा विचार हा टिकणार आहे आणि ह्या बुद्धांच्या मानवतेच्या विचाराची आजच्या काळात जगाला अधिक गरज आहे आणि म्हणूनच आपण अत्तदीप भव स्वयंदीप भव म्हणून सांगणाऱ्या बुद्धांना पुन्हा एकदा त्यांचा मार्ग अनुसरूया तूच तुझा मार्ग हो तूच तुझा दिवा हो तूच तुझा दीपक हो तू एक चांगला माणूस बन आणि आपण हा एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूया एक चांगलं भारतीय नागरिक बनण्याचा प्रयत्न करूया हीच खरी ह्या तथागताना आदरांजली असेल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो कोकण नावूने आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचासुद्धा आभार मानतो आणि सर्व भारतीयांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद